काणकोण वाठारांत मसणबुयेचो विशय अजून मेरेन सुटावो जावंक ना. हाजे फाटलें कारण म्हळ्यार जागो. जागो मेळत जाल्यार वाठारांत मसणबूय बांदपाक कसलीच अडचण ना, पत्रकार परिशदेंत सभापती पदाचेर आशिल्ल्या रमेश तवडकारान सांगले. पळयात. काणकोणचे आमदार भोमानादीक रमेश तवडकर जेन्ना सभापती झाले त्या वेळाचेर बऱ्याचशा जाणांनी ताचेर सामके निराशजनक अशे परिस्थिती हाडपाचे वक्तव्य केले. खास करून एका आमदारान तर म्हणिल्ले की एक फावटी जो आमदार सभापती जाता तो आमदार खंय परत केन्नाच आपल्या मतदारसंघात निवडून येना. आणिक त्याच बरोबर जेन्ना विधानसभा चलता त्या वेळाचेर बाकीचे आमदार वेगवेगळे आपले विषय विधानसभेक मांडपाक शकता पूण सभापती मांडपाक शकना, देखून ताज्या मतदारसंघात खंय विकास म्हणटा तो जावचोच ना. पूण ह्या वेळाचेर आणि अशा सिच्युएशनाचेर काणकोणचे आमदार आणि सभापती रमेश तवडकर हाणेन तर आपली अशी चॅलेंज दाखवून दिली की आपलो जो विकास असा तो एखाद्या मंत्र्या परसही स्पीड असा, अशा तरेचे ताणें वक्तव्य करून सगळ्यांकच एक आश्चर्यचकित करून सोडले. हो विषय आसा न्ही, हो विषय म्हणटा तो म्युनिसिपालिटीचे ताणीक डिसिजन घेवपाक जाय. लक्षांत आता जे प्रस्ताव जे आयले आसा ते त्या लोकांनी आमकां खबर आसा, तुकाय खबर आसा, म्हाकाय खबर आसा की लोकांक मध्यंतरी असा एक कालखंड असा आयला की जो स्मशान भूमीचे पुढाकार घेता तो मनीस मरता अशा अशा प्रकारचे एक अंधश्रद्धा त्या लोकांनी ती दवडली. ही सत्य स्थिती खबर आसा, म्हणजे कोणूच तर पुढाकार घेवपाक येनाशिल्लो. म्हणजे आज सुद्धा जे आसा न्ही की लोकांनी जर तसे प्रस्ताव दिलो आणि खंयची अमकी जागा अशी दाखल जातली, या सगळ्या गजाल करता असताना आमकां प्रॉब्लेम जमीन जे हँडओव्हर केली जाल्यात पिडब्ल्यूडीसान, जसे पैंगीण झाले तसे आज लोलयेन ते करपाक सोदता, तशा तरेचे स्मशान भूमी आम्ही करपाक पडले कठीण काय ना. म्हजे कारकिर्दीत लोकांक जावपी आडमेळी जाग्यार घातल्यात, मसणबूय उबारपाक जाय हो मुखेल प्रस्न, पूण पालिकेनंय लक्ष घालपाक जाय. काणकोणा पत्रकार परिषदेत काणकोणचो आमदार रमेश तवडकरान आपल्या कार्यकाळात केल्ल्या कामांचो पाडोच मिडियाक म्हणून दाखयलो. ऐकात रमेश तवडकराक. साधारणशे आम्ही 24 बारीक मोठे जे प्रोजेक्ट असा नाही विदिन एसेंब्लीच्या काळामध्ये आम्ही त्याचे सगळे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेस बाकीचे टेंडर सुद्धा धरले असा, हे प्रोसेस सुरू जाऊन हे काम सुरू केलं असं. सगळ्यात मोठा विषय आम्ही म्हणजे आम्ही सगळ्यांक लागतालो तो उदकाचो विषय आसा न्ही, म्हणजे गावणे डेमाचे बऱ्याच वेळाचे प्रेसान सुद्धा तुम्ही आणि लोक सुद्धा प्रश्न विचारतले, पण त्या विषया संदर्भात आम्ही की ताजेर एक तोडगा काढून जसं नाही, म्हणजे वॉटरसाहेबांचे सगळे अधिकारीने आम्ही सगळे करून की आम्ही तीन फेजीस केलो, म्हणजे एक गावणे डॅम टू अंगुवर उदक दिवपाच्या संदर्भात एक विषय, त्यानंतर दुसरो विषय गावणगिरी उदक सप्लाय करपाचे, खोतिगाव उदक सप्लाय करायचे, आणि ते अप टू आंगणे पर्यंत आसा जो तो मागीर सांग 93 कोटी रुपया या विषया खातीर जे आसा ताका मान्यता आम्ही घेतलेली आसा. ताजे फुडें वचून जे आसा जीएसआयडीसीच्या माध्यमांतल्यान प्रतिनिधी काळांत आम्ही दोन महत्वाचे दोन प्रोजेक्ट आम्ही घेवपाक सोदतात, एक चावडी ब्युटिफिकेशन आणि लोलयेक जो वाठार जो आसा म्हणजे पंचायत जो वाठार आसा ताजे ब्युटिफिकेशन, अशा दोन प्रोजेक्ट आम्ही ताजे खातीर 36 कोटी रुपया खर्च जाता. थोड्या कडेन गटारां किंवा कॅनलचे पायप सगळं पुरवले असा, पण त्या गजाली कडेन लक्ष येतले. मेजर एस्टिमेट 5-5-6 कोटी एस्टिमेट, इन्क्लुडिंग ड्रेनेज फेसिलिटी सगळे दौरला, ड्रेनेज फेसिलिटी असा दोन्ही साईडीच्या, ज्या ज्या जागा ड्रेनेज जाय खंय कलवट जाय आणि मॅक्झिमम खोतिगाव आणि गावडोंगरी जी कलवटा किती डॅमेज झाल्या सगळी घेतली असा. टोटल एन्टायर 32 करोड्सांक मेजर गावडोंगरी आणि खोतिगावची कलवटा डॅमेज झाली तितली असा. गोवा 365 खातीर देविदास गांवकर, गौतमी गांवकर आणि संगीता ओली.